पथक या शंखनाद पथकाचा आढावा घेतलाय माझी सहकारी रिद्धी म्हात्रेनं. शंख वाजवणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं गेलेलं आहे आणि त्या दृष्टीनं हा शंखनाद होतो. हा छोटा सध्या आपण बघतोय अनैदचं नाव आहे आणि 1 वर्ष 8 महिन्यापासून तो शंखनाद करतोय. हे एवढंच बाळ सुद्धा पुण्यातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची यंदाची प्रथा जपतय. तेव्हा हा शंखनाद नेमकं करण्यामागे काय ह्याच्या मागची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. विष्णुनाद या शंख पथकाचे मुख्य माझ्यासोबत सध्या आहेत अनय अष्टपुत्र, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय या सगळ्या मागची भूमिका आहे, हे छोटं बाळ सुद्धा प्रथा परंपरा पुढे नेत आहे, काय भूमिका आहे? चला शंख वाजवूया आणि स्वतःला फिट ठेवूया. सो फिट राहण्यासाठी आणि आपल्या तब्येतीचे जे शंख वाजवल्यामुळे तब्येतीला जे फायदे आहेत ते फायदे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. पुण्यातल्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचं हेच खरं वैशिष्ट्य असतं, परंपरा जपणं आणि गणपती बाप्पाला निरोप देणं. पुण्याच्या मंडई चौकामधून कॅमेरामन विद्याधर शिर्केसह मी रिद्धी म्हात्रे. छत्रपतींचा विचार म्हणजे